नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाच्या घसरणीमुळे लाखो रुपयांची खरेदी विक्री मंदावली. दरवर्षीप्रमाणे निर्यात मूल्याच्या घोळामुळे कांद्याचे दर 800 रुपये प्रति क्विंटल खाली आलेत. यामागची नेमकी काय कारण आहे ते जाणून घेऊया नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांच्याकडून. नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमध्ये सध्या कांद्याचे दर हे 1000 रुपयाच्या खाली आले आहेत. म्हणजे जवळजवळ सरासरी दर जर आपण बघितले तर 700 रुपये ते 1100-1200 रुपये दरम्यान आज कांदा विकला जातो आहे, आणि त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. अनेक ठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. काय कारण आहे, एक्झॅक्टली कशामुळे हे सगळं होत आहे? हे सध्या उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे, आवकही वाढत चालली आहे, आणि सरकारने निर्यातीवरची जी निर्यात मूल्य जे आहे ते $700 ठेवलं. तेही FOB म्हणजे बॉम्बे डॉग डिलिव्हरीचे रेट आहेत. तेव्हा ह्याच्या कॉस्टिंगमध्ये मॅक्झिमम $300 आसपास याचे प्राईस होते, आणि $400 ज्यादा प्राईस होते. ही MAP कमी करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तेव्हा हे निर्यात मूल्य कमी केल्याशिवाय निर्यात वाढणार नाही, आणि निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. काय नेमकं केंद्र सरकारने आता निर्णय घ्यायला हवा आणि काय करायला? सरकारने केंद्र सरकारने त्यावेळेला $250 MAP होती, आणि एकदम 750 ची $700 केली. कारण ही इनडायरेक्टली निर्यात बंदीच म्हणावी लागेल, कारण $700 कुठल्या जगामध्ये कोणी माल घेणार नाही, म्हणून त्यांनी $700 ठेवली. परंतु या आता त्यावेळेचे रेट 5000 होते, त्यावेळेला एक कळायला योग्य होतं की कांदा इम्पोर्ट करायची पाळी आलेली होती, आणि अशा वेळेला यांनी निर्यात मूल्य वाढवलं. तेव्हा ते त्यावेळेची परिस्थिती बरोबर होती, परंतु आता तर ही रेट कांद्याचे दर इतके खाली आले, आता निर्यात मूल्य त्यांनी कमी केलं पाहिजे. साधारण $250 ते $300 जवळपास ठेवलं पाहिजे. गेल्या खरं म्हणजे गेल्या 15 वड्यापासून कांद्याचे भाव उतरणार आणि येताही गंभीरतेने भूमिका निभावली नाही, म्हणून आज हा झालेला प्रश्न आता केंद्र सरकारनं सोडवण्याची गरज आहे, आणि तातडीनं निर्णय घेतल्यास तर शेतकरी नाशिक जिल्ह्यातला शेतकरी हा वाचू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. कांद्याचे भाव पडण्यामागे अस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही कारणं आहेत. नेमकी काय कारणं आहेत पाहूया. नाशिक जिल्ह्यात या हंगामात येणारा कांदा नाशवंत असतो, म्हणजे त्याची टिकण्याची क्षमता खूपच कमी असते. त्यातच या प्रकारच्या कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय, मात्र सध्या निर्यात पूर्णपणे ठप्प आहे, किमान निर्यात मूल्य $700 अधिक असल्यानं कांदा पडून आहे. येत्या 3 महिन्यात अजून भाव कोसळण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.